राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना जनतेनं धडा शिकवला असा टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरेंनी लगावलेला आहे. तटकरेंनी मयूरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर AM न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी वाघाला गप्प बसवलं जात आहे का असा टोला देखील शिवसेनेला लगावला आहे. देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अभूतपूर्व असं यश मिळवलं आणि या महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून आदरणीय पवारसाहेबच आहेत. या निवडणुकीतही महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी सिद्ध केलं. या देशाचं 21व्या शतकातलं ज्याला इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला यातलं सोनेरी पान असेल की ही निवडणूक आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकली. विरोधकच शिल्लक राहिले नाहीत, राष्ट्रवादी निष्प्रभ झालेली आहे. विरोधी पक्ष नेते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळू शकणार नाहीत अशी दरपोक्ती मांडणाऱ्या प्रवृत्तीला जनतेने आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जागा त्यांची दाखवून दिली. भवितव्याच्या कालावधीमध्ये जनतेने आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायचं कळून दिलेलं आहे. आम्ही त्याच्यामार्फतच महाराष्ट्राची मांडणी करण्याचा भवितव्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने प्रयत्न करू. बघूया आता भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये काय जात आहे, आता वाघाला गप्प बसवलं जात आहे की आणखीन काय केलं जात आहे हे आता पाहण्याचा औत्सुक्य पुढे त्या ठिकाणी आहे.